सक्षम प्रतिष्ठान सामाजिक आणि सांस्कृतिक जयंती उत्सव 2019 या संपूर्ण जयंती उत्सवाला शुभेच्छांसाठी एकदम बक्षीस म्हटलं त्याप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. याच मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये जोरदार टाळ्या आणि या कक्करांसाठी. आणि मला सांगायला आनंद होतोय की या सक्षम प्रतिष्ठानच्या जयंतीला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार सन्माननीय श्री मुझफ्फर हुसैन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्याने आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार सन्माननीय त्यांच्यासोबत माझे नगरसेवक सन्माननीय प्रमोद सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सक्षम प्रतिष्ठान सामाजिक आणि सांस्कृतिक जयंती उत्सव 2019 या संपूर्ण जयंती उत्सवाला शुभेच्छांसाठी एकदम बक्षीस म्हटलं त्याप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. याच मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझे नगरसेवक सन्माननीय श्री प्रमोद सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवर कार्याध्यक्ष सन्माननीय मुझफ्फर हुसैन साहेब या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आपला हा सादरीकरणाचा कार्यक्रम आणि आपल्या या गोविंद पथकांचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने हा साहसी खेळ खेळण्याचा प्रयत्न या खेळातूनच आपली संस्कृती जपत असताना हे गोविंदा पथक आपल्याला सलामी देतोय. गोविंदा पथकाचा तिसरा खर तिसऱ्या खरानंतर चौथा खराचा प्रयत्न चौथा यशस्वीरित्या पूर्ण करून पाचवा तर आणि सहाव्या तराचा गोविंदा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. जोरदार टाळ्या या गोविंदासाठी. त्या बात आहे याचं भय पाहता याची शिस्त पाहता आणि याचं साहस पाहता आपल्या सर्वांनाच हृदयाचा ठेका चुकवणारा हा सहा थराचा थरार श्री रमेश गोविंदा पथकातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सक्षम प्रतिष्ठान त्याचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतं आणि कौतुक करतं. जितक्या शांततेत आणि जितक्या शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी या थरांचा थर आपल्याला दाखवला तितक्या शांततेने खाली उतरत आहेत.
आपल्या सर्वांच्या कौतुक वाढवण्यासाठी आम्ही एक गाणं वाजवणार आहोत. ज्या पद्धतीने आपण खाली उतरलाय त्याच पद्धतीने या गाण्यावरती आपले पाय फिरकायला हवे. आणि मला वाटतं आपण आपलं प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने रंगमंचावर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही नक्कीच आपलं कौतुक करू. नक्की सर्वप्रथम आपल्याला गाण्यावरती तरच आपल्याला प्रशस्तीपत्रक देणार आहे. कृपया गाणं जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या. शिवभाऊ झोळता पटेलांचा कौतुक करण्यासाठी हे कौतुक सन्माननीय माजी आमदार लर्ग नेतृत्व मुझफ्फर हुसैन साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या गाण्यावरती फुटकायचं आहे, बगल मध्ये जायचं आहे. आला रे आला संभाल ब्रिज गाला पाकते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार मीरा भयंदरचं लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी सन्माननीय मुझफ्फर हुसैन साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सर्व गोविंद पथकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आमच्या सर्व सक्षम प्रतिष्ठानच्या या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत अशी त्यांना विनंती करतो. सक्षम प्रतिष्ठान की तरफ से आयोजित सक्षम प्रतिष्ठानातर्फे आयोजित दही अंडी उत्सव जन्माष्टमी निमित्त दही अंडी उत्सव आयोजित केलेला आहे. आमचे मित्र तेजस बागवे त्यांचा मित्र परिवार सगळ्यांनी मिळून हा एक सुंदर असा दहीहंडीचा कार्यक्रम महाराष्ट्राची संस्कृती सर्व रहिवाशांसमोर ठेवण्याचा प्रयत्न तेजसचा. आणि मी सक्षम प्रतिष्ठानाला आमच्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व संस्कृतीचं प्रदर्शन मीरा रोड मधील सर्व भाषिक नागरिकांसमोर कायम करत राहावं अशी माझी इच्छा पण आहे आणि माझी साथ त्यांना कायम असेल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. नाही नक्कीच. कसं असतं बऱ्याचदा एखाद्या संघाच्या मोठ्या खेळाडूने जरी बॅटिंग केली तरी आम्हाला कॅप्टनची बॅटिंग बघायची असते. त्यामुळे आजचे आमचे कॅप्टन मीरा भयंदरचं लाडकं नेतृत्व आहे त्यांच्या शुभेच्छा घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही आहोत. त्यामुळे त्यांना विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्यायच्या. सक्षम प्रतिष्ठान सामाजिक व सांस्कृतिक संस्थातर्फे आयोजित आजचा हा दही हंडीचा उत्सव हे आयोजन करणारे आमचे मित्र तेजस व त्यांचा परिवार व त्यांचे मित्र त्यांचे सगळे सहकारी वर्षानुवर्ष तेजस आणि त्यांचे सगळे सहकारी या उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आलेले आहेत. आणि अतिशय उत्साहाने हा उत्सव ते साजरा करत आहेत. कित्येक वर्ष या दहीहंडीची सुरुवात या सेक्टर 2 आणि 3 नाक्यामध्ये तेजस आणि यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला सुरुवात केली. आज तर प्रत्येक सेक्टरमध्ये मला असं वाटतं तेजस तू ज्या दहीहंडीचा कार्यक्रमाला सुरुवात केली तुला बघून बाकीच्या लोकांनी सुरू केलेली आहे. आता
आता सेक्टर सेक्टर नाही आता गल्ली गल्ली आता गल्ली पण संपली आहे समोर समोर म्हणजे आमना सामना म्हणजे तू दहीहंडीचा उत्सव नाही तर आमना सामना सुरू करून टाकलेला आहे याचा श्रेय तुलाच जातोय खूप खूप तुम्हाला सर्वांना आज कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा श्रीकृष्ण जींच्या जन्मापासून तांतापर्यंत त्यांच्या जीवनात ना आपण जर एखादी गोष्ट जरी आपण आपल्या जीवनामध्ये आम्हाला ताणली एखादीच जास्त नाही फक्त एखादी तर तुमचं आमचं जीवन सफल होऊन जाईल या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण श्रीकृष्णजींची आठवण काढतो पण ते आठवण करत असताना श्रीकृष्णजींच जगायला आणि जोपर्यंत जग आहे तोपर्यंत जगाला काय त्यांनी संदेश दिलेला आहे ते भगवत गीताच्या माध्यमातून आपण बरेच वेळा ते ऐकलेलं आहे मी परमेश्वर हेच प्रार्थना करेन की श्रीकृष्णांनी दाखवलेला मार्गाच आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी त्याच्या अंमलात आणू जेणेकरून समाजामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये सत्याचं जो वातावरण पसरलेलं आहे माणूस माणूस माणसाचा राहिलेला नाही मुलं आई वडिलांचे राहिलेले नाही मित्र मित्राचा राहिलेला नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे हेच बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय घाई गडबडीच्या वातावरणामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थित राहिलेले आहेत मी तेजस बाबू यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मुझफ्फर हुसैन साहेबांचा शाल छिपा देऊन सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया अतिशय मोलाचा संदेश यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की श्रीकृष्णाच्या जीवनातला एखादा प्रसंग किंवा एखादी गोष्ट जरी आपण जर त्यांच्याकडून शिकू शकलो तर खरंच आपलं आयुष्य धन्य होईल त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सन्माननीय प्रमोद सामंत साहेब यांचं सुद्धा तेजस बागेंकडून सन्मान करण्यात येत आहे शाल आणि शिफल त्याचप्रमाणे तुळशीचं रोज करून आपण त्यांचा सन्मान करत आहोत जोरदार टाळ्या या दोन्ही मान्यवरांसाठी दोन्ही मान्यवरांनी भरत वेळ काढून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत खरंच अतिशय मोलाचं सहकार्य या सर्वच मंडळींचं आपल्याला लाभत असतं या मान्यवरांच्या सहकार्याने हे सांस्कृतिक आपण जपू शकतो आणि ही जपत असताना आपलं मोलाचं सहकार्य असंच राबत राहू अशा मी ईश्वरतर्फी प्रार्थना करतो पुढच्या वर्षीही आपण या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहाल असे आपल्याकडून ग्वाही घेतो आणि आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही सक्षम प्रतिष्ठान तेजस बागवे सिमरन बागवे यांच्यातर्फे आमचे स्वागत करतो परत करून धन्यवाद साहेब बऱ्याचदा आपल्याला रंगमंचावरची गंमत बघायला मिळते ती गंमत याही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की पक्ष कोणताही असो विचारांचे कितीही मतभेद असो परंतु संस्कृती आपल्याला कशी जवळ आणते याचं खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी सक्षम प्रतिष्ठान या रंगमंचावर आपल्याला बघायला मिळतंय